मनसे शिरोळ विधानसभा लढवणार, मनसे सैनिकांची जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांच्या नावाची शिफारस. हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हा अंतर्गत शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्य अहवाल पाहण्यासाठी जिल्हा निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम, कल्याण नगरसेवक उल्हास भोईर, उपनिरीक्षक महेश मोरे, रोहन आक्केवार यांनी नुकतीच जयसिंगपूर येथे राजगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे भेट देऊन तालुक्यातील सर्व विंगचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांनी शिरोळ विधानसभा कार्यक्षेत्राचा पक्ष अहवाल मांडून शेतकरी अनुदान, कामगारांचे मूलभूत हक्क, वाहतूकदारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे अडचणी, दगडफोड करणारा कष्टकरी वर्ग, पूरग्रस्तांना येणाऱ्या अडचणी, याचबरोबर तालुक्यातील नागरी समस्याबाबत वेळोवेळी आवाज उठवून केलेली यशस्वी आंदोलनाबाबत सविस्तरपणे माहिती दिली. जिल्हा निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार विधानसभेत महाराष्ट्र सैनिक पाठवण्याच्या दृष्टीने विधानसभा कार्यक्षेत्रातील सामाजिक व राजकीय समीकरणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांची सविस्तर माहिती घेतली व आजवर केलेल्या पक्ष कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले. यावेळी संभाव्य उमेदवार म्हणून सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी एकमताने जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांचे नाव सुचवले. यावर श्री कदम यांनी सदरचा अहवाल राजसाहेब ठाकरे यांना देऊन ते स्वतः जिल्हा दौऱ्यावर आले, नंतर निर्णय देतील असे सांगितले. यावेळी जिल्ह्याचे नेते पुंडलिकराव जाधव, जिल्हा अध्यक्ष गजाननराव जाधव, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष कुमार पुदाले, उपाध्यक्ष व निमशिरगाव ग्रामपंचायत सदस्य रोहित लोहार, शहराध्यक्ष लखन भिसे, स्वयंरोजगार शहर उपसंघटक सुमंत रत्नपारखे, विजय साळुंके, महिला आघाडी जयसिंगपूर शहराध्यक्ष मेघाताई फडतारे, शिरोळ शहराध्यक्ष प्रियंकाताई नाईक, उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, वाहतूक सेनेचे तालुका संघटक परशुराम चव्हाण, दिलीप कांबळे, रामा दशवंत यांच्यासह अंगीकृत विंगचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.